अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि आमचे दक्षिण सोलापूर दक्षिणचे उमेदवार सुभाष बापू देशमुख हे फक्त राजकारणी नाही आहेत, समाजकारणी आहेत आणि त्यामुळे राजकारणाच्या सोबतच म्हणजे आमदार म्हणून त्यांना जी काही कर्तव्य पार पाडायची असतात ते तर ते करतातच, त्याच्याशिवाय जाऊन जे विविध सामाजिक उपक्रम, मग इथल्या सगळ्या ज्यांना कुणीच नाही आहे अशा आईबाबांना डबा पोचवण्यापासून, सामूहिक लग्नांपासून विविध समाजोपयोगी कार्यक्रम ते करत असतात, काम करत असतात, त्यांची ती सुद्धा एक ओळख या ठिकाणी आहे. या सगळ्या त्यांच्या कामाची मी साक्षीदार आहे. मला आनंद आहे की ज्यावेळेला 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झाला होता तेव्हा पहिलं डायस राज्यातलं जर कुणाचं असेल तर ते सुभाषबापू देशमुखांचं होतं आणि रक्षाबंधनांच्या त्यांच्या त्या मंगलमय अशा कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं आणि तिथून माझी सुरुवात झालेली. बघा, मी तुम्हाला एक सांगते की मी एक राजकीय कार्यकर्ता विसरून जा, मी एक बाई आहे ना. त्यावेळेला त्या ताईंच्या चेहऱ्यावरचे जे अगतिकतेचे भाव होते ते बघून या राज्यातली प्रत्येक बाई हल्ली असणार. त्या कोणी साध्या सुद्या नाही आहेत, त्या छत्रपतींच्या सुनबाई आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की छत्रपतींच्या सुनबाईबरोबर कशा पद्धतीने वागण्यात आलं. त्यांचा नवरा, त्याने तिचा असा हात असा खेचून त्यांना पुढे घेतलं. त्यांचे सासरे जे तुतारीचे खासदार आहेत, छत्रपती आहेत, त्यांनी सांगितलं यांच्या समोर सही करा. ज्या दरडावणीच्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलले ते सगळ्यांनी ऐकले. त्या ताई आल्या, त्यांनी सही केली, नवऱ्याने त्यांना खेचून आणतानाचे त्यांचे चेहऱ्याचे भाव, सासऱ्याने फरमान सोडलं की यांच्या समोर सही करा त्यावेळेला त्यांचा चेहरा, त्या ते सबमिट करायला गेल्या तेव्हा त्यांची चाल, तिथून त्या बाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावरती जी अगतिकता दिसत होती ती डोळ्यात पाणी आणणारी होती. यावर मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे नेता सतेज पाटील, बंटी पाटील, या बंटी पाटलांनी गादीचा मान असं म्हणत कॅम्पेनिंग केलं. मत कोणाला? छत्रपतींच्या गादीला. आणि त्याच परिवारातल्या छत्रपतींच्या सुनबाईंना दम नव्हतात तर उभारलात कसे अशा पद्धतीची जी भाषा वापरली, किती फ्रस्ट्रेशन असू दे. तुमच्यासोबत कोणी काय केलं, तुमची कुणी घंटी वाजवली ते बंटी भाऊनी शोधावं आता. परंतु कितीही फ्रस्ट्रेशनमध्ये असले तरी त्या ठिकाणी छत्रपतींच्या सुनबाईंचा ज्या पद्धतीने त्यांच्या घरातल्यांनी पण आणि या बंटी पाटलांनी ज्या पद्धतीने त्यांचा जे वागले, जो पाणउतारा केला, तो मनाला त्रासदायक होता, आमच्या सगळ्यांसाठी वेदनादायी होता. सर्वसामान्य घरातली बाई पण म्हणत होती आमच्या नवऱ्याची पण अशी हिंमत नाही आम्हाला असा हात धरून खेचून आणायची. या तर सुनबाई आहेत, त्या पण छत्रपती घराण्याच्या, अर्थात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली गेली, ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागलं गेलं, मी मगाशीच म्हटलं राजकीय कार्यकर्ता म्हणून सोडून द्या पण एक बाई म्हणून मला अतिशय वेदनादायी वाटलं. त्यांच्या चेहऱ्याची अगतिकता बघवत नव्हती. त्या कुठल्या मनस्थितीत असतील ते त्यांना आणि परमेश्वरालाच माहिती आहे. परमेश्वराने त्यांना बळ द्यावं अशी मी प्रार्थना सुद्धा करते. हेच आमचे सावत्र भाऊ सगळे आधी म्हणले बजेटच नाही, पण आमच्या देवा भाऊनी एकदम सडेतोड उत्तर दिलं. मग म्हणले आता ही योजना बंद करा, म्हणून
या काँग्रेसवाल्यांच्या या महाविकास आघाडींच्या चेल्या चपाट्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली. हायकोर्टाने ती फेटाळून लावली. मग यांच्या लक्षात आलं की आता आपला कार्यक्रम. मग हे बोलायला लागले जे लाडक्या बहिणीच्या 1500 तिंगल टवाळी करणारे म्हणायला लागले, आमचं सरकार आल्यावर आम्ही 2000 देऊ, आम्ही 3000 देऊ. याचा अर्थ त्यांच्या लक्षात आलं, राज्यातल्या बहिणींच्या लक्षात आलं की या सावत्र भावांचा गेम काय आहे. मला विश्वास आहे, मी तुम्हाला सांगते, अहो ज्या पद्धतीने बहिणींची हेटाळणी केली गेली, एकदा ओवाळणी दिलेली कुठला भाऊ परत घेतो. हे सगळं खोटं खोटं भावा बहिणीचं नातं हे महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये नाही. आणि आमचा देवाभाऊ देणारा देवाभाऊ आहे. सगळ्या बहिणींचा आशीर्वाद हा आमच्या एकनाथराव शिंदे आमच्या देवाभाऊ आमच्या अजितदादाच्या सोबत आहे, हे तुम्हाला मी अत्यंत जबाबदारीने सांगते. शरद पवार येणाऱ्या 1.5 वर्षात संसदीय जे राज्यसभा आहे ते आता निवृत्त होतील. त्यांनी संसदीय कार्य संसदीय जे राजकारण आहे त्याच्यामधून निवृत्तीचे संकेत जे आहेत पवार साहेबांनी दिलेले आहेत अशा प्रकारे बघताय. मला माहिती नाही, पण मागे एकदा काहीतरी साहेब म्हणाले होते, मला आठवतं, की मी आता लढणार नाही. पण ते लढले होते, त्यामुळे आता ते काय बोललेत मला माहीत नाही. हिना गावितांनी राजीनामा दिला आहे भाजपाचा, मोठ्या नेत्या ज्या आहेत ते भाजपाचा राजीनामा देतात, कशा प्रकारे बघताय? नाही, मला असं वाटतं की आम्ही महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे आमच्या तिन्ही पक्षांना त्या ठिकाणी जागा हव्या. बरेच आमचे नेते कार्यकर्ते नाराज झाले तिकीट नाही मिळालं म्हणून. देवेंद्रजी असतील, आमचे बावनकुळेजी असतील, आमच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, स्वतः एकनाथराव शिंदे, राष्ट्रवादी, स्वतः अजितदादा, तटकरे साहेब, या सगळ्यांनीच प्रयत्न केले. बऱ्याच लोकांना शांत करण्यात त्यांना यशही आलं, पण काही नाही ऐकले. हिना आमची एक चांगली बहीण आहे, आमची आमच्यासोबत काम केलं आहे, पूर्वी केलं आहे, आताही करती आहे. त्याच्यामुळे असा तिचा निर्णय झाला आहे, आत्ता तुम्ही सांगताय, मला माहीत नव्हतं. परंतु आता काय बोलणार, प्रत्येकाला लढायची इच्छा असते, तिलाही समजवण्यात आलं असेल. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे, त्या पद्धतीने तिने काहीतरी ठरवलं असेल. लोकसभेला ज्या पद्धतीने सांगलीमध्ये निवडणूक झाली त्या पद्धतीने सांगली पॅटर्न आता दक्षिण विधानसभेत राहू, आपण ज्यांच्यासाठी आलात त्यांच्या विधानसभेत राहू, असं एक महाविकास आघाडीचं गणित चालू काय सांगाल? ही सगळी गणितं तुम्हाला सांगते, किती गणितं लावली. आधी संविधान बदलणार म्हणून, नंतर आरक्षण हटवणार म्हणून, जितकं काही खोटं बोलता येईल तितकं सगळं काम या महाविकास आघाडीने केलेलं आहे. लोकांना काय पाहिजे मला सांगा. लोकांना मी जे सांगते, महायुती का आवडते, का आवडतात एकनाथराव, का आवडतात देवेंद्रजी, का आवडतात अजितदादा, ते काम करतात हो. ते लोकांमध्ये जातात, ते बांधावर जातात, ते सगळ्यांना भेटतात, सगळ्यांचे प्रश्न सोडवतात. ते काय फेसबुकवरून फक्त कोमट प्या पाणी प्या म्हणून नाही म्हणत. तुम्हालाही संधी दिली होती आणि तुम्ही 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलं, आणि आज महाराष्ट्र त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेंच्या, आमच्या देवाभाऊच्या, आमच्या अजितदादाच्या नेतृत्वात पुढे एक नंबरला आलं आहे. तुम्ही बघितलं, सगळ्या कामांची जितकी कामं केली सगळ्याला स्थगिती द्यायचं काम यांनी केलं, आज या तिघांनी मिळून पुन्हा एकदा महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचं काम केलं आहे. आणि मी ग्राउंडवर लोकांमध्ये जाणारी आणि त्यांच्याशी बोलणारी कार्यकर्ता आहे, त्यामुळे प्रवासामध्ये आज मी मंदिरात गेले होते, कित्येक विधानसभेमधली लोकं मला भेटली आणि सगळे खुश आहेत. त्या सगळ्यांचा आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी आहे. मला विश्वास आहे की याही वेळेला पुन्हा एकदा महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद मिळेल. थँक्यू ताई. एक जनता पार्टीचा या शायना एनसीचा आणि याचं घेतलं नाही त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. मीच सांगावं आता हे बरं, म्हणजे मीच सांगायचं. महाविकास आघाडी नेत्यांकडून वारंवार महिलांचा अपमान होतोय, कशा प्रकारे बघताय या सगळ्या घडामोडी? अतिशय संतापजनक असे उद्गार महाविकास आघाडीच्या या नेत्यांकडून केले जातात. मातृशक्तीचा किती अपमान करता येईल, त्या पद्धतीने अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे. आपण बघितलं की मुंबादेवीच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी
यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे खासदार अरविंद सावंत माल बोलले. दुसरे सकाळी उघडल्यावर जे गटार चालू होतं त्या संजय राऊतचा धाकटा भाऊ सुनील राऊत यांनी शिवसेनेची उमेदवार सुवर्णा करंजेताई यांना म्हटलं ही बकरी आहे आणि माझ्या गळ्यात बांधली आहे आणि 20 तारखेला तिला कापू. अरे ही कुठली भाषा आहे, ही कुठली भाषा आहे. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एरवी तेरवी उठून सटर फटर बोलणाऱ्या सगळ्या गप्पात आमच्याकडे संगमनेरला जयाताईबद्दल अपमानजनक बोललं गेलं. जयाताई बाळासाहेबांची कन्या, पण ते काँग्रेसचे नेते हा विषय वेगळा आहे, या राज्याची लेख आहे. गृहमंत्री आमचे नेते देवेंद्रजींनी तात्काळ जो बोलला त्याला अटक केली, त्याच्यावर कारवाई केली. पण आज शायना एनसी असेल, सुवर्णा करंजे असेल, या आमच्या लढणाऱ्या लढाऊ भगिनींबद्दल ज्या पद्धतीने बोललं जातं त्याच्यावर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगणारे महिलांच्या सक्षमीकरण सशक्तीकरणावरती घसा कोरडा होईपर्यंत बोलणारे, मग बारामतीच्या मोठ्या ताईपासून तर अगदी खालच्या सटर फटरपर्यंत कुणी बोलायला तयार नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि त्यामुळेच महिलांबद्दल यांच्या मनात किती विष आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय. याच मातृशक्तीची सणसणीत थप्पड ही महाविकास आघाडीला बसल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.